नमस्कार विद्यार्थी मित्र हो येणाऱ्या काळातील सेट परीक्षा आपल्या सर्वांसाठी सोयीची जावी म्हणून मार्च दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या विषयाच्या सेट परीक्षेची ही प्रश्नपत्रिका उत्तरासह आपल्यासाठी घेऊन आलो आहे याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल या इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेचा पहिला प्रश्न आहे डॅ डॅश हा महापाषाणीय प्रकार नाही तर या ठिकाणी मी पर्याय वाचत नाही डायरेक्ट आपल्याला उत्तर सांगतो याचे उत्तर आहे पर्याय सी टोपीकुंड सहाव्या शतकात महापाशनीय संस्कृती भारतामध्ये स्थित होती आणि त्याचेच उदाहरण मेनहेर डोलेमान आणि शिळावर्तुळ हे त्याचे उदाहरण आहे मात्र टोपीकुंड हे त्याचे उदाहरण नाही पुढचा प्र पुढचा प्रश्न प्राचीन स्थळाचा सांस्कृतिक कालक्रम जाणून घेण्यासाठी डॅट डॅश उत्खनन पद्धतीचा अवलंब करणे क्रमवाप्त ठरते आणि याचे योग्य उत्तर आहे बी उत्सेद उत्खनन त्यालाच व्हर्टिकल उत्खनन असे आपण म्हणतो तिसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या हडप्पा संस्कृतीच्या स्थळावरून तलावासहित अद्वितीय जलव्यवस्थापन पद्धतीचे अवशेष सापडले आहेत आणि याचे उत्तर आहे पर्याय बी ढोलाविरा जे आजच्या गुजरात राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न हडपकालीन ताम्र वस्तूंच्या उत्पादनाच्या कार्यशाळेचे अवशेष डॅश डॅश या स्थळावरून सापडले आहे आणि त्याचे उत्तर आहे पर्याय ए लोथल लोथल हे ठिकाणसुद्धा गुजरात या ठिकाणी स्थित आहे आणि या लोथलला प्राचीन काळातील बंदराचे सुद्धा अवशेष सापडलेले आहेत पाचवा प्रश्न डॅश डॅश पूर्वेकडे सिंधू संस्कृतीची सीमा होती आणि याचे उत्तर आहे पर्याय बी आलमगीरपूर जे आजच्या उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे हे आलमगीरपूर म्हणजे सिंधू संस्कृतीची प पूर्वी पूर्वेकडील सीमा होती सहावा प्रश्न पेरिप्लस ऑफ द एरिथ्रिन्सीचा लेखक पुढीलपैकी कोणत्या बंदरास पोदुके म्हणतो आणि याचे उत्तर आहे दिलेल्या पर्यायपैकी पर्याय ए अरिका मेडू पुढचा प्रश्न आहे मुजेरीज हे डॅ डॅश होय म्हणजे मुजेरी हे काय आहे ते कापड उत्पादन जे तंत्रज्ञान आहे प्राचीन तंतुवाद्य आहे बंदर आहे की धातू आहे तर याचे उत्तर आहे पर्याय सी प्राचीन बंदर म्हणजेच प्राचीन काळात जे संगम राज्य होते त्या संगम राज्यामध्ये तोंडी आणि मुजिरी ही त्यांची प्राचीन बंदरे होती आठवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वैदिक अभ्यासकाने ऋग्वेदाची तारीख पंधराशे पूर्व ते एक हजार सन पूर्व अशी निश्चित केली आणि दिलेल्या पर्यायपैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी मॅक्स मुल्लर नववा प्रश्न आहे डॅड डॅश लेणी समूह भारतातील प्राचीन बौद्ध लेणी समूह आहे आणि याचे उत्तर आहे पर्याय ए भाजा जे जुन्नर भागामध्ये आज आपल्याला दिसून येतात पुढचा प्रश्न अशोककालीन शिलालेख कोरण्यासाठी डॅश डॅश लिपीचा वापर केला गेलेला नाही ट्रिक क्वेश्चन आहे कोणत्या लिपीचा वापर केला गेलेला नाही आणि त्याचे उत्तर आहे पर्याय डी शारदा ब्राह्मी खारोष्टी ग्रीक या तिन्ही लिपीचा वापर करून अशोककालीन शिलालेख कोरण्यात आलेले आहेत प्रश्न अकरावा मौर्य सम्राट अशोक यांचे खालीलपैकी कोणत्या गिरणार शिलालेखात चौल आणि पांडे यांचा उल्लेख आहे आणि याचे उत्तर आहे पर्याय ए दुसरा या दुसऱ्या शिलालेखात चौल आणि पांडे यांचा उल्लेख आपल्याला दिसतो बारावा प्रश्न कोणत्या बौद्ध भिक्षूंच्या प्रभावाखाली अशोक बौद्ध धर्माच्या उत्साही समर्थक बनला आणि याचे उत्तर आहे पर्याय ए उपगुप्त मित्र हो कलिंग युद्धानंतर अशोकाचं मनपरिवर्तन करण्यामध्ये आणि बौद्ध धर्म स्वीकारण्यामध्ये या उपगुप्ताने मोठी मोलाची भूमिका निभावली पुढचा तेरावा प्रश्न या ठिकाणी यादी एक आणि यादी दोन पर्याय दिलेले आहेत आणि आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या जोड़ आहेत यादी एकमध्ये लेखक आहेत आणि यादी दोनमध्ये त्यांनी लिहिलेली ग्रंथ किंवा पुस्तके आहेत तर यामध्ये पर्याय सी हे त्याचे योग्य उत्तर आहे पुढचा चौदावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शासकाने पहिल्या बौद्ध परिषदेच्या आयोजनात मदत केली आणि याचे उत्तर आहे पर्याय डी आजात शत्रू आझाद शत्रू हा मौर्य राजा होता आणि त्याच्याच कार्यकाळामध्ये पहिल्या बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने पश्चिम क्षत्रप शासक नहपान यांची चांदीची नाणी पुनर्टंकित केली होती आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय गौतमी पुत्र सातकर्णी प्रश्न सोळावा डॅ डॅश या कुशान राजाच्या नाण्यावरून महासेन स्कंदकुमार आणि विशाखा ही वेगवेगळी देवता होती हे सिद्ध होते आणि याचे उत्तर आहे पर्याय सी हा राजा सतरावा प्रश्न द्वितीय चंद्रगुप्त यांच्या मथुरा स्तंभ लेखातून डॅश या संप्रदायावर प्रकाश पडतो आणि याचे उत्तर आहे पर्याय पाशुपत पाशुपत या संप्रदायावर या मथुरा लेखातून प्रकाश पडतो पुढचा अठरावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या गुप्त सम्राटाने सर्वप्रथम चांदीची नाणी काढली होती आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए द्वितीय चंद्रगुप्त एकोणासावा प्रश्न बेसनेगर बेसनगर स्तंभालेखात डॅश डॅश स्थापित केल्याचा उल्लेख आहे आणि त्याचे उत्तर आहे पर्याय ध्वज गरुडध्वज गरुडध्वज मोठा स्तंभ या बेसनगर त्यालाच विदिशा असे म्हणतात विदिशाच्या स्तंभा विदिशा येथे मोठा गरुडध्वज स्थापन करण्यात आल्याचा उल्लेख मिळतो विसावा प्रश्न देवी चंद्रगुप्तमची रचना खालीलपैकी कोणी केली आणि याचे उत्तर आहे पर्याय विशाखा दत्त जे मौर्य काळामध्ये मोठे साहित्यिक होऊन गेले पुढचा एकूण एकविसावा प्रश्न खालीलपैकी कोणते साधन गुप्त राजा रामगुप्त याच्या ऐतिहासिकतेच्या पुनर्निर्मितीमध्ये सहाय्य करत नाही आणि याचे उत्तर आहे पर्याय डी समुद्रगुप्त यांचा अलाहाबाद स्तंभलेख तर इतर साधने ही रामगुप्त संबंधित आहे प्रश्न क्रमांक बावीस उदरंग आणि उपरीक हे गुप्तकालीन महसूलकर कशाच्या आधारे ठरवत होते आणि याचे उत्तर आहे पर्याय जमिनीची गुणवत्ता प्रश्न तेवीस नालंद्रा मुद्रावर धर्माधिकरण असे नमूद केले आहे धर्माधिकरण म्हणजे डॅ डॅश आणि त्याचे उत्तर आहे पर्याय महसूल न्यायालय पुढचा चोवीसावा प्रश्न कुशाण सम्राट प्रथम कनिष्क यांच्या नाण्यावर खालीलपैकी कोणती प्रतिमा दर्शवलेली नाही नाही असा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर आहे पर्याय सी महासेन म्हणजेच नाना माओ आणि ओशो या तिन्ही प्रतिमा करिष्काच्या नाण्यावर कोरलेल्या आहेत मात्र महासेन नाही प्रश्न पंचवीसावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संज्ञा मा आणि वेली यांचा वापर जमिनीचे मोजमाप आणि कलामचा वापर धान्य भोजनासाठी होत होता आणि याचे उत्तर आहे पर्याय ए संगम वाङ्मय सव्वीसावा प्रश्न आयकस्तंभाची उपस्थिती हे डॅश या प्रदेशातील बौद्ध स्तूपांचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे आणि याचे उत्तर आहे पर्याय सी दक्षिण भारत सत्तावीसावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पूर्व मध्ययुगीन बंगालमधील वाङ्मय रचनेत असे नमूद केले आहे की तेव्हा पन्नास पेक्षा जास्त भाताचे प्रकार पिकविले जात होते आणि याचे उत्तर आहे पर्याय सी शून्य पुराण अठ्ठावीस प्रश्न तमिळ शिलालेखात नेहमी येणाऱ्या निराबम या शब्दाने कशाचा निर्देश होतो आणि याचे उत्तर आहे पर्याय सी जलसंधारण व्यवस्था एकोणतीसावा प्रश्न संलेखना म्हणजे काय आणि याचे उत्तर आहे पर्याय ए मरेपर्यंत उपवास करण्याची एक धार्मिक पद्धत मित्रो याच सल्लेखना पद्धतीचा अवलंब करून मौर्य राजा चंद्रगुप्त मौर्य यांनी आपला प्राणताग केला पुढचा तिसावा प्रश्न फोगू ओजी या प्रवास वर्णनाचे लेखन डॅश यांनी केले आणि याचे उत्तर आहे पर्याय सी फायन जो गुप्त काळात भारतामध्ये आलेला होता प्रश्न एकतीसावा खालीलपैकी कोणत्या पूर्व मध्ययुगीन काळातील व्याकरण करता भाषा शास्त्रज्ञाने शहराची व्याख्या पुढे पुढील प्रमाणे दिली आहे शहर म्हणजे अशी वस्ती जिच्या सभोवताली भिंत व खंदक असते आणि ही वस्ती कारगिरी श्रेणी व व्यापारी वर्गाच्या श्रेणी संघाने नियत केलेले कायदे व पारंपरिक अधिकाराचे पालन करत असते आणि याचे उत्तर आहे पर्याय काही आठ बत्तीसावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राजाने राष्ट्रकूट राज्यावर आक्रमण केले होते उत्तर आहे पर्याय सी माळव्यांचा उपेंद्र तेहतीसावा प्रश्न छोटा कैलास नावाने ओळखली जाणारी लेणी क्रमांक तीस डॅश यांच्याशी संबंधित आहे आणि याचे उत्तर आहे पर्याय सी जैन धर्म चौतीसावा प्रश्न चौल काळात सभा काय होती उत्तर आहे पर्याय सी ती एक ब्राह्मण सभा होती प्रश्न क्रमांक पस्तीस डॅश हे वीर व चळवळीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते मित्र आयोगाने आणि पुणे विद्यापीठाने जी सेट परीक्षा कंडक्ट करते त्यांनी हा प्रश्न त्याची पर्याय किंवा हा प्रश्न चुकीचा ठरवलेला आहे पुढचा प्रश्न विरुपाक्ष मंदिर कुठे स्थित आहे आणि त्याचे उत्तर आहे पर्याय सी पट्टदक्कल सदो दिसावा प्रश्न अभिनव भोज आणि सकल कालभोज ही बिरुदे खालीलपैकी कोणत्या शासकाने घेतली होती आणि उत्तर आहे पर्याय सी कृष्णदेवराय पुढचा प्रश्न मानसोल्लास हे अकरा आणि बाराव्या शतकातील भार भारताच्या सामाजिक सांस्कृतिक माहितीच्या दृष्टीने एक महत्त्वाचे स्रोत साधन आहे ते कोणी लिहिलेले आहे त्याचा रचनाकार कोण आहे तर उत्तर आहे पर्याय ए सोमेश्वर तृतीय सोमेश्वर तिसरा एकोणचाळीसावा प्रश्न इसामीच्या फुतोहुस्लातीन अनुसार अल्लाउद्दीन खिलजीने मलिक काफूरला दखलमध्ये स्वारी करून डॅडॅशचे निर्देश दिले होते आणि याचे उत्तर उत्तर आहे पर्याय बी चाळीसावा प्रश्न बाराशे नव्याण्णव मध्ये डॅडॅश या भागात अल्लाउद्दीन खिलजीने पहिली मोहीम हाती घेतली आणि याचे उत्तर आहे पर्याय डी गुजरात एक्केचाळीसावा प्रश्न इब्न बतुता अनुसार वली उल खराज कोण होता आणि याचे उत्तर आहे पर्याय डी महसूल प्रशासनाचा प्रभारी अधिकारी पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या राजाने चीनच्या सम्राटला काश्मीरी शालची भेट वस्तू पाठवली होती आणि उत्तर आहे पर्याय बी मोहम्मद बिन तुगलक प्रश्न पुढचा तैमूरच्या स्वारीमुळे पुढील गोष्ट घडली पर्याय ए जवळ प्रदेश सोडला तर दिल्ली सल्तनीचा प्रभाव समाप्त झाला पुढचा प्रश्न डॅ डॅश हा सुलतान स्वतःला नाईब एक खुदाई किंवा देवाचा प्रतिनिधी म्हणून घेत असे आणि उत्तर आहे पर्याय बी पलबन पंचेचाळीसावा प्रश्न डॅ डॅश याने मबारच्या सल्तनचे सल्तनतचे वर्णन केले आहे उत्तर आहे पर्याय सी मार्को पोलो पुढचा प्रश्न सेहेचाळीसावा निमातनामा मांडूमधील एक पांडुलिपी हे डॅट डॅशचा संग्रह आहे आणि उत्तर आहे पाककृती सत्तेचाळीसावा प्रश्न जो आयोगाने कॅन्सल केला भहामानी राज्य ज्या प्रांतात विभागले होते त्यांना डॅट डॅश म्हणून ओळखले जाई तर हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे पुढचा प्रश्न सर थॉमस रो याला इंग्रजी राजदूत म्हणून कोणत्या मुघल सम्राटाच्या दरबारात पाठवण्यात आले आणि उत्तर आहे पर्याय बी जहांगीर जो सोळाशे पंधरामध्ये मध्ये मुघलांच्या दरबारात आला होता एकूण प्रश्न खालीलपैकी कोणता इंग्रज प्रवासी अकबराच्या काळात भारतात आला आणि याचे उत्तर आहे पर्याय बी फिच पन्नासावा प्रश्न सतराव्या शतकातील मुघल साम्राज्यात तीन, तीन मान्यताप्राप्त राजधान्या होत्या त्या कोणत्या आणि याचे उत्तर आहे पर्याय ए दिल्ली आग्रा आणि लाहोर एक्कावन्नावा प्रश्न भारतातील पहिली खरी कमान डेड डॅश इथे सापडते आणि उत्तर आहे पर्याय बी बलबनची कबर पुढचा प्रश्न विजापूर आणि गोवळकोंडा यांनी डेड डॅशवर ताबा मिळविण्यासाठी संघर्ष केला आणि उत्तर आहे पर्याय बी नळदुर्ग गोवळकोंडा आणि नळदुर्ग प्रश्न नंबर त्रेपन्न मुघल प्रशासनात दिवान ई बवितात कोण होता उत्तर आहे उत्तर आहे पर्याय डी जो राजघराण्यात आणि कारखान्यात वित्त बघणारा अधिकारी होता पुढचा प्रश्न आर पी त्रिपाठी यांनी मुघल राजपथ सिद्धांताचे वर्णन डॅशात कोहिले आहे त्याचा ग्रंथ उत्तर आहे पर्याय ए तुर्की मंगोल राजपदाचे सिद्धांत पंचावन्न प्रश्न मराठा विरुद्ध औरंगजेबाचे अपयश हे मराठा चळवळीचे स्वरूप समजून घेण्यात औरंगजेबाची अक्षमता होती असे विधान कोणत्या इतिहासकाराने केले आणि याचे उत्तर आहे पर्याय सी सतीशचंद्र पुढचा प्रश्न जहांदर शहा याने डॅड डॅश येथे राज्यरोहण केले पर्याय उत्तर आहे पर्याय सी लाहोर सत्तावनवा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांची पहिले पद्धशीर चरित्र डॅड डॅश यांनी लिहिले आणि उत्तर आहे पर्याय ए कॉस्मोदो गार्डा हा पोर्तुगीज गव्हर्नर होता आणि त्याने पोर्तुगीज भाषेमधले पहिले पद्धतशीर महाराजांचे चरित्र लिहिले पुढचा प्रश्न खुर्द आणि बुद्रुक म्हणजे काय आणि त्याचे उत्तर आहे पर्याय बी मूळ गाव आणि विस्तारित वसाहत या संदर्भात ते अनुक्रमे वापरले जाते एकूण वा प्रश्न कारुक हा कर डॅट डॅशवर लागू होता पर्याय बी गावातील कारागिरावर प्रश्न साठावा हुंडी एक डॅश डॅश होता तर उत्तरचे उत्तर आहे पर्याय ए तो एक देवाणघेवाणचा घेवाचा देयक होता पुढचा एकसष्टवा प्रश्न मध्ययुगीन उत्तर भारतात शेती वाढविण्यासाठी आणि सुधारण्यासाठी डॅश डॅश हे कर्ज दिले जात होते आणि उत्तर आहे पर्याय डी सोनधर पुढचा प्रश्न डॅट डॅशमध्ये दे कुढाळच्या सरदेसायावर पोर्तुगीजांच्या समुद्रातील जहाजवर हल्ला करून ती लुटण्याचा आरोप केला गेला आणि उत्तर आहे पर्याय सतराशे सव्वीस त्रेसष्टावा प्रश्न पैमाश म्हणजे काय पर्याय सी मोजणीवर आधारित महसुलीचे मूल्यांकन चौसष्टावा प्रश्न गेनीच्या कागदपत्रे काय आहेत पर्याय बी कैरव होणाऱ्या यहुदी व्यापाऱ्याच्या भारतीय व्यापारासंबंधीची कागदपत्रे पासष्टवा प्रश्न खालीलपैकी कोणते भारतीय सामंतवादाचे वैशिष्ट्य नव्हते आणि पर्याय सी त्याचे उत्तर आहे लष्करी जमीनधारकाकडून जबरदस्तीने अतिरिक्त आर्थिक भार लादला जाई हे त्याचे वैशिष्ट्य नाही इतर इतर तिन्ही बाबी भारतीय सामंतवादाचे वैशिष्ट्य आहेत सहासष्टवा प्रश्न झामोरुन कोण होता आणि याचे उत्तर आहे पर्याय बी कालिकटचा राजा मित्र जेव्हा वास्को द गामा केप ऑफ गुड होपला वळसा घालून केरळमधील कालिकत बंदरात आला तेव्हा या झामोरिन राजाने वास्को त्या द गामाचे स्वागत केले सदुसष्टवा प्रश्न थट्टा आणि लहिरी बंदर डॅश डॅश येथे आहे आणि उत्तर आहे सिंधू नदीवर पुढचा अडुसष्टवा प्रश्न दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी कोणत्या तहाद्वारे तैनाती फौज मान्य केली आणि याचे उत्तर आहे ए वसईचा तह जो अठराशे दोनमध्ये इंग्रज आणि दुसरा बाजीराव यांच्यामध्ये झाला पुढचा एकोणसत्तरावा प्रश्न अठराव्या शतकात मुघलांच्या विरोधात काही नवीन राज्य पुढे आले खालीलपैकी कोणते नवीन राज्य त्यात नव्हते आणि यात उत्तर आहे बी बंगाल सत्तरावा प्रश्न डॅ डॅशने भारतीय स्थापत्याचा सर्वात प्रथम पद्धशीर अभ्यास केला आणि याचे उत्तर आहे पर्याय सी जेम्स फर्ग्युसन पुढचा एकाहत्तरावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कोणत्या भारतात पोर्तुगीजांचा तळ नव्हता म्हणजे भारतातल्या कोणत्या भागात पोर्तुगीजांचा तळ नव्हता तर उत्तर आहे मसली पट्टणम बहात्तरावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या इतिहासकाराने वास्को द गामा युग असा वाक्प्रचार वापरला आहे आणि उत्तर आहे पर्याय डी के एम पनिककर त्र्याहत्तरवा प्रश्न मीरात उल अकबारचे लेखक कोण आणि उत्तर आहे पर्याय राजाराम राय पुढचा चौऱ्याहत्तरवा प्रश्न या सनदी अधिकाऱ्याला लॉर्ड ड खालसा धोरण पसंत नव्हते हो आणि तो नंतर मुंबई प्रांताचा गव्हर्नर झाला आणि त्याचे उत्तर आहे पर्याय ए सर जॉर्ज रसेल क्लार्क पुढचा पंच्याहत्तरवा प्रश्न अठराशे पंचेचाळीसमध्ये इंग्रजांनी डॅनिशांकडून भारतातील डॅड हा किल्ला विकत घेतला आणि उत्तर आहे पर्याय बी बोर्ग शहात्तरवा प्रश्न अठराशे सत्तावन्नची घटना धार्मिक चळवळ म्हणून सुरू झाली पण लोकांची चळवळ म्हणून शेवट झाला असे विधान कोणाचे आणि उत्तर आहे पर्याय बी डॉक्टर एस एन सेन प्रश्न अठराशे सत्याहत्तरमध्ये मध्ये लंडन टाईम्सने बातमी दिली होती की डॅड या संस्थेने मुंबईत आयकरवाडीच्या विरोधात जाहीर सभा आयोजित केली आणि याचे उत्तर आहे पर्याय सी बॉम्बे असोसिएशन अठ्याहत्तरवा प्रश्न सर सय्यद अहमद खानचा प्रमुख सल्लागार आणि विश्वासू कोण होता आणि याचे उत्तर आहे पर्याय बी बेक एकोणऐंशीवा प्रश्न सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या पायाशी बसून मी राजकारणातील पहिले धडे शिकलो असे कोणी म्हटले आणि याचे उत्तर आहे पर्याय सी एम ए झीना ऐंशीवा प्रश्न महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॅश होते आणि उत्तर आहे पर्याय बी जी डी बिर्ला एक्क्याऐंशीवा वा प्रश्न कुका चळवीचे अंतिम रूपांतर डॅडॅश चळवळीसाठी झाले आणि उत्तर आहे पर्याय सी पंजाबमधून ब्रिटिशांना बाहेर काढण्यासाठी ब्याऐंशीवा वा प्रश्न बाळाजी प्रभाकर मोडक यांनी डॅडॅशच्या मदतीने अठराशे सत्याऐंशी आणि अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये भरवलेल्या विज्ञान प्रदर्शनांना हजारो लोकांची भेट दिली आणि उत्तर आहे पर्याय ए कोल्हापूर संस्थान पुढचा त्र्याऐंशी वा प्रश्न आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे पहिले महासंचालक कोण आणि उत्तर आहे पर्याय ए अलेक्झांडर कॅनिंगहॅम हॅम चौऱ्याऐंशी प्रश्न या वसाहतकालीन भारतीय अधिकाऱ्याने महाराष्ट्रातील सामाजिक संरचनेचे वर्णन करणारे पुस्तक लिहिले आणि उत्तर आहे पर्याय ए त्रिना अत्रे त्या पुस्तकाचे नाव आहे गावगाडा पुढचा पंच्याऐंशी वा प्रश्न डिसेंबर एकोणीसशे अकरामध्ये काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जनगण मन हे राष्ट्रगीत प्रथम गायले गेले आणि याचे उत्तर आहे पर्याय डी कलकत्ता अधिवेशन पुढचा शहाऐंशी वा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नेत्याने कस्तुरबा गांधीबरोबर सुरुवातीला धारसा सत्याग्रहाचे नेतृत्व केले आणि याचे उत्तर आहे पर्याय डी अब्बास तय्यबजी सत्याऐंशीवा प्रश्न एकोणीसशे एकोणतीस साली बंगालमध्ये अक्रम खान फजल उल हक आणि अब्दुल रहीम यांनी खंडाने शेती करणाऱ्या कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला आणि याचे उत्तर आहे जोतेदार पार्टी अठ्ठ्याऐंशीवा प्रश्न खालीलपैकी कोणती बाब असहकार चळवळीचा भाग नव्हती तर कर भरण्यावर बहिष्कार ही असगाळ चळवळीचा कार्यक्रमाचा भाग नाही तर न्यायालयावर बहिष्कार सरकारी शाळेवर बहिष्कार आणि परदेशी कापडावर बहिष्कार या सर्व बाबींचा समावेश असगाळ्या चवळीमध्ये होता पुढचा प्रश्न प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाचे लेखक कोण आणि याचे उत्तर आहे बॅरिस्टर बी आर आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक ग्रंथ आपल्याला माहीत आहेत मात्र प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथसुद्धा त्यांनीच लिहिलेला आहे नव्वदावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकाने भारताच्या दरडोई उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला होता आणि उत्तर आहे पर्याय डी दादाभाई नवरोजी प एक्क्याण्णवा प्रश्न सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट हा आशियातील धार्मिक ग्रंथाच्या भाषांतराच्या खंडाचा संग्रह होता त्याचे संपादक द्याद्याशय होते आणि उत्तर आहे पर्याय बी मॅक्स मुल्लर ब्याण्णवा प्रश्न खालीलपैकी कोणी पहिल्यांदा बुधान चळवळी अंतर्गत आपली जमीन दान दिली आणि याचे उत्तर आहे पर्याय सी रामचंद्र रेड्डी जे आंध्र प्रदेश राज्यामधील होते पुढचा त्र्याण्णवा प्रश्न तिबेट हे आर्य लोकांचे मूळ ठिकाण होते त्या सिद्धांताशी पुढीलपैकी कोणी समर्थन केले आहे याचे उत्तर आहे पर्याय सी स्वामी दयानंद चौऱ्याण्णावा प्रश्न खालीलपैकी कोणते विभाजित राज्य नमुन्याचे विशिष्ट वैशिष्ट्य होते पर्याय ए एकाकी राज्य निर्मितीच्या नमुन्यास आव्हान दिले पंच्या नावा प्रश्न अठराव्या शतकात विल्यम हॉजेस सारख्या युरोपियन चित्रकारांनी स्मरणीय शैलीत केलेल्या चित्रकलेला डॅडॅश असे म्हटले जाते आणि उत्तर आहे पर्याय ए सुरम्य शहाण्णवा प्रश्न दारुगोळा साम्राज्य ही संज्ञा डॅड डॅश यांनी पहिल्यांदा वापरली आणि उत्तर आहे पर्याय डी मार्शल हॉजसन सत्यानावा प्रश्न सुरत फॅक्टरी रेकॉर्ड्स यामध्ये पुढीलपैकी काय आढळते आणि उत्तर आहे पर्याय डी इनवर्ड व आउटवर्ड पुस्तक पुढचा अठ्ठ्याण्णवा प्रश्न सोळाशे चाळीसमध्ये इंग्रजांना एक जमिनीची देणगी देण्यात आली जो भारतातील त्यांचा पहिला किल्ला बनला त्याला कोणती जागा दिलेली होती आणि उत्तर आहे उत्तर आहे पर्याय ए चेन्नई त्यालाच आपण मद्रास असेही म्हणतो नव्याण्णव प्रश्न युरोपियन साधनात उल्लेखलेला नखोडा कोण होता आणि उत्तर आहे पर्याय ए जहाजाचा कप्तान या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा शंभरावा प्रश्न जहागीरदारी पद्धतीतील पेच प्रसंग हा मुघल सत्तेच्या रासाचा प्रमुख का कारण होता असे विधान पुढीलपैकी कोणत्या इतिहासकाराने केले आणि याचे उत्तर आहे पर्याय सी चंद्र मित्र हो अशा प्रकारे आपण मार्च दोन हजार तेवीसच्या इतिहास इतिहासविषयाच्या सेट परीक्षेतील ही शंभर प्रश्नोत्तरे पाहिली यातून आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोग होईल धन्यवाद